नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुपारे. बहुजन नेता लाईव्ह आपण पाहत आहात. नुकतंच आज सकाळी प्राथमिक शाळेमध्ये पिंपरी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये भाटनगर या ठिकाणी नवनाथ साबळे या शाळेमध्ये इयत्ता 7वीमध्ये शिकणारी काजल तुरुकमारे या मुलीचा शाळेमध्ये निधन झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने एकंदरीत परिस्थिती पाहिली तर कुठेतर हलगर्जीपणा शिक्षकांचा लक्षात येत आहे. आणि त्या अनुषंगाने आज बेड हाऊसच्या या ठिकाणी आपण वायशमच्या ठिकाणी थांबलेलो आहोत. इथं वरिष्ठ नेते कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. बाळासाहेब रोकडे हे युवा नेते आहेत आरपीआयचे. त्यांना आपण या ठिकाणी विचारूया की आपलं काय या ठिकाणी आपलं मत आहे आपण या ठिकाणी दाखवायचं. आज पिंपरी शहरामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापालिकेच्या शाळेमध्ये काजल गोरे कुरुकमारे वय वर्ष 12 या मुलीचा सकाळी कुठलंही कारण न करता शाळेमध्ये दुखवत घेऊन झालेला आहे. त्या ठिकाणी त्या ठिकाणचे शाळेचे शिक्षक असतील, त्या ठिकाणचे मुख्याध्यापक असतील, तो जो काही स्टाफ असेल त्याच्यामध्ये असं दिसून येतं की त्यांचा या ठिकाणी निश्चित हलगर्जीपणा आहे. कारण की त्या ठिकाणी मुलीला 10 वाजता त्या ठिकाणचे शिक्षक जर त्या ठिकाणाहून तिच्या घरी नेऊन सोडत असतील तर त्या ठिकाणाहून त्यांनी त्या 108 ॲम्ब्युलन्स किंवा पिंपरी चिंचवड महानगर वायसीएमचे ॲम्ब्युलन्स या ठिकाणी त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी कल्पना द्यायला हवी होती किंवा शिक्षकांनी त्यांना त्या ठिकाणी मुलीला दाखवून घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यांनी तसं कुठलंही न करता त्यांनी त्या ठिकाणी मुलीला त्या ठिकाणी तिच्या बोधनगर या ठिकाणी घरापाशी नेऊन सोडलं. आणि त्याच्या कुटुंबाने लागलीच तिला शिंकर या दाखवून दिला असता त्या ठिकाणी डॉक्टर शिंकरांनी तिला वायसीएम या ठिकाणी पाठवलं. साधारण 1/2 तासाच्या अंतरामध्येच त्या मुलीचा त्या ठिकाणी वायसीएम या ठिकाणी तिचा मृत्यू घोषित केलेला आहे. या सर्व बाबीमध्ये कसं दिसून येतं की हे सदर कुटुंब अत्यंत गरीब आहे. तिची आई वडील वारलेले असून आई धुणे भांड्याचे काम करते आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे बहुतांश झोपडपट्टी परिसरातले असतात. आणि त्या ठिकाणी शिक्षकांची एक नैतिक जबाबदारी असते की त्या ठिकाणी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्यांनी पालकाप्रमाणेच त्यांच्या पालकाप्रमाणे त्यांनी सांभाळला पाहिजे, त्याचं पालकत्व त्यांनी घेतलं पाहिजे. परंतु अशी मुलगी त्या ठिकाणी आजारी असताना तिला रस्त्यावर येऊन सोडणं हे सर्वस्व चुकीचं आहे. आणि याच्या संदर्भामध्ये याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, जे ज्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही रितसरपणे प्रशासनाकडं हरकत नोंदवून राहू. परंतु याच्या तिच्या गरीब कुटुंबाचा न्याय नाही मिळाला तर निश्चित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या लवकरच उद्याच्या उद्या मोठं आंदोलन पकडून तुरुकमारे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाची असणार आहे. मग आता मुलगी बेड हाऊसला आहे, या ठिकाणी आमची मागणी असणार आहे की सह्या संदर्भात मी आता सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय जाधव साहेब आणि पाटील साहेब यांचे संपर्क साधू इच्छितो. त्यांना माझी विनंती असणार आहे पोलीस खात्याला तुम्ही सांगावं की या ठिकाणी कुठलाही दबाव त्या गरीब कुटुंबावर आणू नये. कारण की त्याच्या काही धनदांडगी असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले शिक्षकांचे काही लोक असतील ते जाणीवपूर्वक त्या कुटुंबावर दबाव आणत आहेत आणि त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यूचा ताब्यात घ्या अशी त्यांना वारंवार त्यांना हे करत आहेत की तुम्ही ते मृत्यू ताब्यात घ्या, तुम्ही तुमचा अंत्यविधी वरकून घ्या. परंतु एक कुटुंब असल्यामुळे त्या साधारण 12 वर्षाची लहान मुलगी आहे आणि त्या मुलीचा नेमका मृत्यू कुठल्या कारणाने झाला आहे हे जोपर्यंत निष्पन्न होत नाही तोपर्यंत मृत्यूच्या ताब्यात घेतलं जाणार नाही. आणि जर कोणी तो या ठिकाणी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला आम्ही त्याच पद्धतीने त्याच्या विरोधात आम्ही मार्ग निवडणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की बहुजन नेता लाईव्ह चॅनलवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा नेते बाळासाहेब रोकडे यांनी जोपर्यंत या मुलीचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला काही तर या मुलीचं नेमकं काय झालेलं आहे, कशी काय मरण पावलेली आहे त्याचं कारण यांना हवं आहे. तर या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी असं या ठिकाणी लक्षात येत आहे. पाहतात बहुजन नेता लाईव्ह चॅनल, भीमराव तुरुकमारे.